हॅलो गाईज, आपण आता एक्सरसाइज नंबर 3.2 घेत आहेत. तर इथे बघा, आपण पहिला क्वेश्चन काय दिलं आहे, फ्रॉम द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन अ फॉलोइंग प्रॉब्लेम्स, म्हणजे याच्यात पेअर असणारे लिनियर इक्वेशनचे, फाइंड द सोल्युशन ग्राफिकली. आपल्याला ग्राफिकली क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ग्राफची गरज आहे. आता क्वेश्चन नंबर 1 काय बघू शकता, पहिले स्टेटमेंट काय दिले, 10 स्टुडंट ऑफ 10th टूक पार्ट इन मॅथमॅटिकल क्विझ, म्हणजे टोटल किती स्टुडंट आहेत, 10 स्टुडंट आहेत, त्यांनी क्विझ मध्ये पार्टिसिपेट केलं. त्यानंतर काय दिलं, इफ नंबर ऑफ गर्ल्स इज 4, एक मिनिट, नंबर ऑफ गर्ल्स 4 मोर दॅन नंबर ऑफ बॉईज, हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला गर्ल्सची आणि बॉईजची किती आहेत हे आपल्याला फाईंड करायचं, म्हणजे बॉईज आणि गर्ल्स काढायचे. मग आपण पहिले स्टेटमेंट काय लिहिणं गरजेचं आहे, लेट सोल्युशन लिहितो, काय लिहिणार, लेट नंबर ऑफ बॉईज काय कन्सिडर करूया आपण, एक्स. आणि दुसरं स्टेटमेंट, नंबर ऑफ गर्ल्स कन्सिडर करूया वाय. आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं, तर पहिल्या स्टेटमेंट वरतून बघा, पहिल्या स्टेट केस नंबर 1 लिहितोय मी, काय लिहिणार आहे, केस वन वरतून काय कळते बघा, टोटल नंबर किती आहेत, 10, म्हणजे गर्ल्स अँड बॉईज हे दोन्ही मिळून टोटल किती आहेत, 10 आहेत. मग आपलं इक्वेशन 1 झालं. मग काय लिहिणार आहे आपण, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, हे इक्वेशन नंबर 1 मिळालं आपल्याला. पुढे इक्वेशन नंबर 2 बघायचं आता. दुसरं बघा, नंबर ऑफ गर्ल्स इज 4 मोर दॅन नंबर ऑफ बॉईज, म्हणजे गर्ल्स म्हणजे काय घेणार आहे आपण इथे, वाय. ओके, वाय इज इक्वल टू 4 मोर दॅन बॉय, म्हणजे बॉय म्हणजे काय म्हणतो आपण, एक्स प्लस किती करणार आहे, 4, हे इक्वेशन नंबर 2 झालं. आपण हे इक्वेशन 1 आहे इथे मार्क करून घेऊया, आणि हे इक्वेशन नंबर काय, 2. ओके, थोडं खाली लिहूया किंवा इकडे लिहूया, हे किती आहे, केस नंबर 2 झालेलं आन्सर आहे, केस नंबर 2. ओके, दोन्ही केसचे आपल्याला आन्सर मिळाले. आता आपल्याला इथनं पुढे सॉल्व्ह करायचे, ग्राफिकली सॉल्व्ह करायचं आहे. मग ग्राफिकली तुम्हाला माहिती आहे मी काय, आपण याच्या आधी काय केलेलं आहे, इकडे एक्स इथे वाय, इकडे एक्स आणि परत काय करणार आहे, वाय, हे आपण कळलेले. हे पहिलं कशासाठी आहे, पहिलं इक्वेशन लिहूया कशी काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. इथे दुसरं इक्वेशन हे कशासाठी, वाय, तर काय येणार इथे, मग वाय इज इक्वल टू एक्स प्लस 4. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे, दोनदा सॉल्व्ह करणार आहे, मग थोडस आपण आपले युज करू शकतो इथे. एक्सची व्हॅल्यू इथे म्हणतो, लेट एक्स इज इक्वल टू काही घेऊ शकता तुम्ही, मी एक्स इज इक्वल टू 5 कन्सिडर करतो. एक्स इज इक्वल टू 5 कन्सिडर केलं तर इक्वेशन मध्ये काय येणार आहे, 5 प्लस वाय इज इक्वल टू 10. 5 पलीकडे गेला तर वाय, 5 10 मायनस 5, तर वायचा आन्सर किती येणार आहे, 5. हे मिळालं पहिलं. आता आपल्याला एक कंडिशन तर मिळाली. ओके, ही मिळाली एक कंडिशन. आता आपल्याला अजून एकदा सॉल्व्ह करावं लागणार आहे, ठीक आहे. आता अजून एकदा काय करणार, मग सॉल्व्ह करून घेणार. आता बघा, परत आता घेऊया लेट, पुढे काय, एक्स इज इक्वल टू, आता मी 3 कन्सिडर करतो, तर काय येणार आहे, मग 3 प्लस वाय इज इक्वल टू 10. 3 पलीकडे गेलं मायनस होणार आहे, मग वायचा आन्सर किती मिळणार आहे, वाय इज इक्वल टू 7 मिळणार. हे सगळ्यांना आता समजते आपण कशा प्रकारे करतो, हे वाय इज इक्वल टू 7 मिळाले. आता ज्या व्हॅल्यू मिळाले ते आपण प्लॉट करून घेऊया. इथे किती मिळालेले आहेत, 5 होतं तर वाय सुद्धा 5 मिळाला, हे 3 होतं तर किती मिळालेले आहेत, 7. आता दुसरं सॉल्व्ह करायचं, मग ते इथेच करणार आहे. आपण बघू शकतो इथे काय लिहिणार आहे, लेट, आता आपण तुम्ही हवं तसं घेऊ शकता, एक्स ची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. मग एक्स इज इक्वल टू काय घेणार आहे, छोटीच व्हॅल्यू घ्या, मी 1 कन्सिडर करतोय. मग काय घेणार आहे इक्वेशन मध्ये,
वाई इज इक्वल टू वन प्लस फोर. मग फाइनल आंसर किती मिळालं? फाइव. हे झालं पहिलं. आता दुसरं काय करणार आहे मग? लेट एक्स इज इक्वल टू, तेही छोटंच घेऊया म्हणजे टू घेतो मी, तर किती येणार आहे? वाय इज इक्वल टू टू प्लस फोर. किती आन्सर मिळणार आहे त्याचा? सिक्स. छोटं छोटं घेऊनच केलं तर आपल्याला फास्ट आन्सर येणार आहे. ओके, हे पहिलं आणि हे. आता हे इक्वेशन सुद्धा आपण प्लॉट करून घेऊया. किती येणार आहे मग? एक्स जर वन होता तर इथे काय आलं? फाईव्ह. हे टू होतं, इथे किती आलेलं आहे? सिक्स. आता ह्याच व्हॅल्यू आपल्याला ग्राफवरती प्लॉट करायचे. हे हवं असेल तर याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, म्हणजे आपण पुढचं तुम्हाला हे करा. हे बघ, आता ह्या व्हॅल्यू ह्या इकडच्या टेबलमध्ये सुद्धा आपण लिहिणार आहेत, तर त्या एक लिहून घेऊया. काय करणार आहे मग? इकडे एक्स वाय, इथे सुद्धा एक्स वाय व्हॅल्यू लिहिणार आहे फाईव्ह फाईव्ह थ्री अँड सेवन. इथे सुद्धा तेच वन फाईव्ह टू अँड सिक्स. आता ग्राफ काढावा लागणार आहे आपल्याला. मग मी हे झूम करतो ग्राफसाठी. ग्राफ थोडासा झूम करूया कारण की आपल्याला सगळ्यांना नीट दिसते. आता बघा, इथे ग्राफ काढणारे पॉईंटची गरज आहे. पहिली लाईन, नंतर काय? पॉईंट. आता पॉईंट बघा, फाईव्ह 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 म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे? पहिला हा पॉईंट असणार आहे. त्यानंतर काय? थ्री आणि सेवन, थ्री आणि सेवन, थ्री इथे सेवन इथे. हा पॉईंट आला दुसरा. इथे लाईन आपण मारून घेऊया पहिली. करेक्ट, ही लाईन आपण कन्स्ट्रक्ट करून घेतली. आता ह्या लाईनवरती तुम्ही सगळ्या गोष्टी लिहायच्या असतात. म्हणजे काय? की तुम्ही काय काय केलेलं आहे, कुठलं इक्वेशनचं आहे, ते सगळं आपण इथे लिहावं लागेल. आता हे इक्वेशन कुणाचं आहे? पहिलं इक्वेशनचं आहे ना, बघू शकतो इथे. मग हे इक्वेशनला काय देणार आहे आपण? याच्यावरती एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय लिहिणार आहे? टेन. ह्या पॉईंटची पण नाव द्यायची. पॉईंट काय इथे? फाईव्ह अँड फाईव्ह. आणि हा कुठला पॉईंट होता? थ्री अँड सेवन. हे पहिलं झालेली आहे. त्यानंतर दुसरी लाईन ड्रॉ करायची. आता दुसरी लाईनसाठी सुद्धा लाईन इकडे बघा. आता कुठले कुठले पॉईंट आहेत? काय आहेत? वन अँड फाईव्ह. आता वन अँड फाईव्ह म्हणजे बघू शकता कुठे येते. वन अँड फाईव्ह, वन इथे हे बाजूला घेऊया. वन अँड फाईव्ह हा पॉईंट आहे. आणि दुसरा कुठला आहे? टू अँड सिक्स. टू अँड सिक्स म्हणजे हा पॉईंट आहे. तर हे दोन पॉईंट आपल्याला आता मार्क करायचे आहेत. तर बघा आता कुठे इंटरसेक्ट होतात. ओके, झालेलं आहे आपल्याला. ही दुसरी लाईन मिळाली. आता याच्यावर सुद्धा तसेच पूर्ण इन्फॉर्मेशन लिहिणं गरजेचं आहे. पॉईंटची नावं द्यायची. हा कुठला आहे? वन अँड फाईव्ह पॉईंट. आणि हा कुठला आहे? टू अँड सिक्स पॉईंट. त्याचं इक्वेशन लिहायचं. वाय इज इक्वल टू किती होतं? एक्स प्लस फोर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन कळलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर टू बघूया आपण. आता काय दिलेलं इथे बघा. फाईव्ह पेन्सिल अँड सेवन पेन टुगेदर कॉस्ट किती आहे? फिफ्टी. आणि दुसरं काय दिलेलं आहे? सेवन पेन्सिल अँड फाईव्ह पेन त्यांची कॉस्ट किती आहे? फोर्टी सिक्स. आणि आपल्याला पेन्सिल आणि वन पेन, म्हणजे वन पेन्सिल अँड वन पेनची कॉस्ट काढायची आहे. तर ती कशी? इथे बघू शकतो आपण काय काय. पहिल्यांदा लेट कन्सिडर करावं लागणार. कॉस्ट म्हणजे लिहितो मी लेट द कॉस्ट of one pencil is equal to x and let the cost of one pen त्याचे काय किती कन्सिडर करूया? वाय कन्सिडर करूया. मग आता पहिल्या केसमध्ये नीट बघू शकता. केस नंबर वन लिहितोय मी. केस वन. इथे मी लाईन मारून घेऊया. काय केस नंबर दोन पण आपल्याला इथेच घ्यावी लागणार आहे.
बर ही केस नंबर वन आणि इथे काय घेऊया केस नंबर टू. आता तुम्ही बघा मार्क केल्यानुसारच काय फाईव्ह पेन्सिल्स आणि सेवन पेन. फाईव्ह पेन्सिल्स म्हणजे किती येणार आहे, फाईव्ह एक्स प्लस सेवन पेन म्हणजे सेवन वाय इज इक्वल टू किती 50. हे इक्वेशन नंबर वन आहे आपलं, करेक्ट. हे इक्वेशन नंबर वन आहे. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये काय बघू शकता तुम्ही, काय दिलेलं आहे सेवन पेन्सिल प्लस फाईव्ह पेन इज इक्वल टू किती आहे 46. हे इक्वेशन नंबर टू आहे. ओके, हे समजलेलं आहे इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू. तर ह्याला सुद्धा आपण तेच देऊन टाकूया. इथे वरती कुठलं इक्वेशन लिहिणार आहे मग, फाईव्ह एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू 50 आणि इथे काय लिहिणार आहे सेवन एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू 46. ओके, तर आता इथे एक्स वाय, इथे पण एक्स आणि वाय, आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहेत. तुम्हाला मी सांगितलेले इथे कशाप्रकारे करतो आपण. पहिलं इथे घेऊया लेट. आता इक्वेशनमध्ये तुम्ही टाकायचं आहे तर थोडंसं विचार करूनच टाका, छोटे छोटे व्हॅल्यू टाकले तर फायदा होईल. मग एक्स इज इक्वल टू मी टू कन्सिडर करतो, तर काय घेणार आहे मग इथे फाईव्ह इंटू टू प्लस सेवन वाय इज इक्वल टू 50. इथे किती होणार 10. हे पलीकडे आल्यावरती काय होणार आहे मग मायनस. मग काय घेणार आहे आपण सेवन वाय इज इक्वल टू, हे मायनस केलं किती होणार आहे 40. पण आता इथे तुम्ही बघितलं तर सेवन आहे, 40 आलंय म्हणजे इथे डिवाइड होणार नाही. मग थोडीशी व्हॅल्यू जरा थोडीशी विचारपूर्वक घ्या. मग आता मी इथे हे रफ करून टूच्या ऐवजी दुसरी व्हॅल्यू घेतोय, म्हणजे कुठली घेणार आहे थ्री. थ्री केलं तर किती येईन, तिथे 15 येईन. मग 15 मायनस केल्यावरती बघा याच्या टेबलमध्ये व्हॅल्यू येऊ शकते, किती घेणार आहे मी 15. मग 15 केल्यावरती आन्सर किती येणार आहे इथे 35. माझा 35 म्हणल्यावर सेवनने डिवाइड होतं, वायचं आन्सर किती मिळणार आहे मग आपल्याला इथे मिळणार आहे 5. आता तुम्ही म्हणता की हे चेंज का केलं, जर आपण तेच ठेवलं असतं तर काय फरक पडला असता, काही नाही, पॉईंटमध्ये आलं असतं. जर तुम्ही पॉईंटमध्ये करू शकत असाल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यात. फक्त पॉईंटमध्ये न यावं म्हणून मी ती व्हॅल्यू चेंज केली आहे. ओके, तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू वर लिहूया. आता आपण दुसरं कन्सिडर करूया, काय म्हणणार आहे आपण आता लेट. ही केस हे वन होतं, आता टू. एक्स इजिकल टू काहीतरी कन्सिडर करावं लागणार आहे. मग एक्स इजिकल टू काय कन्सिडर करूया, आता थोडंसं जास्त करू 10, कारण की 0 इनडायरेक्ट सोपं जाईल. मग 10 कन्सिडर केलं तर काय फरक पडेल बघा, 5 इंटू इथे काय करणार आहे मग मल्टीप्लाय बाय काय करणार आहे 10 प्लस सेवन वाय इजिकल टू 50. आता हे तुम्ही करू शकता, जर 50 केलं तर काय होणार, 50 इकडे 5 मल्टीप्लाय बाय 10 50 इकडे आल्यावरती काय होणार आहे मायनस, म्हणजे सेवन वाय इज इक्वल टू 50 मायनस 50. आन्सर किती येणार आहे त्याचं सरळ सरळ 0, बरोबर. म्हणजे सेवन वाय इज इक्वल टू 0 आणि सेवन इकडे आलं तर डिवाइडमध्ये येणार, सेवन डिवाइड बाय 0, आन्सर किती होणार आहे 0. हे आन्सर आपण आलेलं आहे आपलं, ह्यालाही ब्रॅकेट करतो मी. ओके, आता हे मी वर घेतो, हे आलेला आन्सर आहे. ओके, आता पुढे बघा. आता इकडचे आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर इथे पण तेच करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे, फर्स्ट लेट एक्स इज इक्वल टू, त्यात व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे. तर एक्सची कुठलीही व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता, मी 3 करतोय. मग काय करणार आहे आता, सेवन इंटू किती घेणार आहे 3 आणि पुढे काय प्लस 5y इज इक्वल टू 46. हे 21 होणार, 21 इकडे गेलं काय होणार आहे मायनस 46 मायनस 21 म्हणजे 5y इज इक्वल टू 46 मायनस 21 केल्यावरती किती येणार आहे तुम्ही बघू शकता, 46 मायनस 21 इज 25. 5 इकडे आल्या डिवाइड होणार, म्हणजे 5 इज इक्वल टू किती येणार 25 डिवाइड बाय 5, आन्सर किती येणार आहे फायनली 5 येणार आहे.
हेही आलं आपलं आन्सर. आता पुढे आता दुसरं घेऊया आपण केस. लेट एक्स इज इक्वल टू, आता दुसरी कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता, प्लस घ्या मायनस घ्या कुठलीही घेऊ शकता तुमच्यावरती. मी 8 घेतोय, का घेतोय तेही तुम्हाला कळेल. बघा आता 8 घेतल्यावरती काय होणार, मग 7 × 8 प्लस 5y इज इक्वल टू 46. आता 7 × 8 केलं तर किती येते व्हॅल्यू आहे, सगळ्यांना टेबल वगैरे पार्ट आहेत, तर किती येणार आहे, 7 × 8 असतं 56 प्लस काय घेणार आहे 5y इज इक्वल टू काय 46 करेक्ट. आता मग पुढे काय होणार आहे, 56 पलीकडे गेल्यावरती काय होईल, मायनस. मग काय घेणार आहे आपण इथे 5y इज इक्वल टू 46 मायनस 56. हे मायनस झाले होते किती येणार आहे, मग 5y इज इक्वल टू -10. मग वायचा आन्सर किती येणार आहे, -2 बरोबर ना. 5 इकडे आले डिवाइड होईल, आता सगळं दाखवत नाही, आपल्याकडे जागा थोडी कमी. आता हे जे व्हॅल्यू आलेले आहेत ते आपण इथे प्लॉट करून घेऊया या इकेच्यामध्ये. तर काय घेणार आहे इथे व्हॅल्यू, पहिली जर एक्स 3 होता बरोबर, एक्स 3 होता तर वाय किती आलेला आहे 5, आणि एक्स जर 10 असेल तर व्हॅल्यू किती आली होती 0. त्याच्यानंतर इथे 3 असेल तर इथे किती आली होती 5, आणि इथं 8 असेल तर किती आलं होतं -2. आता ह्याच व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊया, एक्स वाय आणि एक्स वाय व्हॅल्यू लिहूया 3, 10, 5, 0, 3, 8, 5 आणि -2 बरोबर. आता आपण ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया ग्राफवरती. आता नीट बघा कशा व्हॅल्यू आहेत, व्हॅल्यू मी छोटे छोटेच काढलेले, कारण की आपल्याला ग्राफ ही तेवढाच आहे आपल्याकडे. पॉईंट पहिले देणार आहेत आपण, पहिला पॉईंट काय 3 आणि 5 हा पॉईंट आहे पहिला. त्याच्यानंतर काय 10 आणि 0 म्हणजे दुसरा पॉईंट हा आहे. ह्या दोन्ही पॉईंटची एक लाईन ड्रॉ करूया आपण. आता त्यानंतर दुसरी काय ही लाईन बाजूला घेऊया. आता दुसरा पॉईंट, दुसऱ्या याच्यासाठी काय काय व्हॅल्यू आहेत त्या बघा. कुठले आहे 3 आणि 5 इथे सुद्धा आहे, म्हणजे 3 आणि 5 हाच पॉईंट. आणि 8 आणि -2 येणार आहे हा पॉईंट. ह्या पॉईंट वरतून सुद्धा आपल्याला आता हे करायचं आहे, हा आला आपला पॉईंट. ओके, हे आले दोन पॉईंट. आता इंटरसेक्टिंग पॉईंट बघू शकता तुम्ही, त्या पॉईंटलाही नाव देणार आहे आपण काय आहे तो, कुठला आहे, हा पॉईंट आहे ना इंटरसेक्टिंग. मग ह्या इंटरसेक्टिंग पॉईंटला काय असणार, तुमचा कॉमन असणार आहे 3 आणि 5 हा तुमचा झाला इंटरसेक्टिंग पॉईंट. बाकी तुम्ही याच्यावरती नाव वगैरे द्या, हे झालं तुमचा दुसरा क्वेश्चन नंबर 2. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण आता. हे बघा, हे इम्पॉर्टंट नोट आहे, मी इथे ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे, कारण की ह्याच बेसवरती आपण करणार आहे. हे ऑलरेडी मी इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की सपोज a1 upon a2 इज नॉट इक्वल टू b1 upon b2 असेल तर इंटरसेक्टिंग लाईन्स असतात, त्यांचं सगळे इक्वल असेल तर काय असणार, कोइन्साइड असतात. आणि a1 upon a2 इज इक्वल टू b1 upon b2 आहे, बट नॉट इक्वल टू c1 upon c2 असेल तर पॅरलल लाईन असतात. मग आपल्याला त्याच्यावरतूनच सांगायचं ह्या क्वेश्चनमध्ये, तेच करायचंय आपल्याला. काय सांगायचं आहे, ते पॅरलर आहे, कोइन्साइड आहे का, इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, हे तीन पैकी आहेत का हे सांगायचं. तर त्यासाठी काही माहीत नसेल तर बघा इक्वेशन कसं करायचं असतं, कम्पेअर करायचं असतं. पहिले इक्वेशन लिहितोय मी, काय घेणार आहे 5x − 4y + 8 = 0. त्यानंतर 7x + 6y − 9 = 0. ते कम्पेअर कुठल्या इक्वेशन बरोबर करतात, a1x + b1y + c1 = 0, आणि दुसरं काय घेणार आहे a2x + b2y + c2 = 0. ओके,
तर याच्यावरतून आपल्याला ए वन ए टू बी टू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाईंड करायच्या असतात. आता बघा ए वन त्यानंतर बी वन अँड सी वन. इथे काय करणार आहे ए टू त्यानंतर बी टू अँड सी टू ह्या व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायच्या. तर ए वन किती आहे बघू शकता इथे तुम्ही, पहिलीच व्हॅल्यू आहे ती किती आहे फाईव्ह. त्यानंतर बी वन किती आहे मायनस फोर. सी वन किती आहे एट, बरोबर. ए नंतर किती आहे हे सेवन, किती आहे सिक्स, आणि हे काय मायनस नाही. आता ह्या तीनपैकी एकामध्ये बसते का बघायचं आहे आपल्याला. मग आपण पहिल्यांदा काय करणार आहे ए वन अपॉन ए टू करून बघणार आहे. त्याचं आन्सर किती येतं बघू शकता तुम्ही आता. मग किती येणार आहे त्याचं फाईव्ह बाय सेवन येणार. त्याच्यानंतर काय करून बघणार आहे आपण बी वन बाय बी टू. किती येणार आहे त्याचं आन्सर मायनस फोर डिवाइड बाय सिक्स. याचं फायनल आन्सर किती येणार आहे मग टू टू जा टू थ्री जा, म्हणजे आन्सर किती येणार आहे मायनस टू बाय थ्री. आणि आता इथेच बघू शकता सिक्सपर्यंत जायची गरज नाही. इथे काय आलेलं आहे तुमचं फायनली सोल्युशन बघू शकता तुम्ही. ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू आलेलं आहे. मग जर हे आलं तर त्या इक्वेशनला आपण काय बोलणार आहे हे ऑलरेडी मी तिथे लिहिलेलं आहे बघू शकता. काय येणार आहे ते पॅरलर असणार आहे, इंटरसेक्टिंग असणार आहे, काय असणार आहे तिथे सगळं लिहिलेलं आहे. मग याचा आन्सर काय असणार आहे काय इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे ह्या दोन लाईन्सचा जर ग्राफ ड्रॉ केला तर त्या दोन लाईन काय असणार आहे एकमेकांना अशा इंटरसेक्ट होणार आहे एखाद्या पॉईंट. ओके, हे झालं क्वेश्चन नंबर वन. आता ह्याच प्रकारे आपण क्वेश्चन नंबर टू सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण क्वेश्चन नंबर टू करूया. क्वेश्चन नंबर टू बघतोय आपण आता. आता इथेही तेच करायचं आहे. काय घेणार आहे मग आपण ए वन ए टू त्यानंतर बी वन बी वन बी टू आणि सी वन सी टू ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बघा ए वन किती आहे इथे नाईन आहे, हे तुम्ही प्रत्येक वेळी मार्क करा. बघा नाईन आहे. नंतर ए टू किती आहे एटीन आहे. ओके, बी वन किती आहे थ्री आहे. बी टू किती आहे सिक्स. सी वन किती आहे ट्वेल्व आणि सी टू किती आहे ट्वेंटी फोर. मग आता आपल्याला तेच डिवाईड करून बघायचे आहेत व्हॅल्यू. मग काय येणार आहे इथे ए वन बाय ए टू किती येणार आहे नाईन बाय एटीन. त्यानंतर किती करून बघणार आहे आपण बी वन बाय बी टू, म्हणजे किती येणार आहे थ्री बाय सिक्स. आता हे डिवाईड करूया नाईन वन जा नाईन टू जा, म्हणजे फायनल आन्सर किती आलं वन बाय टू. त्याच्यानंतर इथे सुद्धा तेच वन जा टू जा, म्हणजे इथे किती येणार आहे वन बाय टू. सीचंही करून बघूया तर किती येणार आहे इथे सी वन बाय सी टू. सीची व्हॅल्यू किती आहे बघू शकता इथे ट्वेल्व ट्वेल्व बाय ट्वेंटी फोर. हे डिवाईड केल्यावर याचा सुद्धा आन्सर किती येणार आहे वन बाय टू. तर आता बघा प्रत्येकाची व्हॅल्यू सेम आली. इथे तीच, इथे पण तीच आणि इथे सुद्धा तीच. म्हणजे इथे इक्वेशन काय सॅटिस्फाईड होतं आहे इक्वेशन नंबर टू. ए वन बाय ए टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू इज इक्वल टू सी वन बाय सी टू. हे असं आन्सर आलं. तर ह्या हे असं आन्सर आलं की ह्या आन्सरला आपण काय म्हणतो हे बघू शकता तुम्ही. काय म्हणणार आहे कोइन्सिडंट लाईन किंवा लाईन. हे झालं क्वेश्चन नंबर टू. याचाही स्क्रीनशॉट घ्या. आपण क्वेश्चन नंबर थ्री घेऊया. क्वेश्चन नंबर थ्री बघतोय आपण आता. याच्यात तेच करायचं आता परत. काय करणार आहे आपण ए वन ए टू त्यानंतर बी वन बी टू अँड सी वन सी टू फाईंड करणार आहे. तर ए वनची व्हॅल्यू बघू शकता इथे किती आहे सिक्स. ए टूचे टू ए मायनस थ्री मायनस वन टेन अँड नाईन ह्या व्हॅल्यू आहेत.
तर आता ह्या आपण डिवाइड करणार आहे म्हणजे ए वन अपॉन ए टू, त्यानंतर बी वन अपॉन बी टू, तर हे किती येणार आहे 6/2, हे किती येणार आहे -3/-1, आणि लास्ट काय येणार आहे सी वन बाय सी टू म्हणजे 10/9. म्हणजे डिवाइड करू शकतो आपण 2 1 2, 2 3 हे पण, 1 3 म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे तिथे 3, याचं पण 3, आणि याचं काय येणार आहे 10/9. म्हणजे कुठली कंडिशन सॅटिस्फाय होती, कंडिशन नंबर 3, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू बट नॉट इक्वल टू सी वन अपॉन सी टू. ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, काय म्हणणार आहे पॅरलर लाईन्स. म्हणजे जर आपण याचा ग्राफ ड्रॉ केला तर तो अशा प्रकारे ग्राफ येईल, असा ग्राफमध्ये दोन लाईन येतील. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 3 घेऊया. हे बघा, क्वेश्चन नंबर 3 साठी लागणारी इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी इथे लिहून ठेवलेली आहे. ही आपल्याला इन्फॉर्मेशन लागणार आहे आणि जी ऑलरेडी मी डिस्कस केलेली आहे इंट्रोडक्शनमध्ये, बघू शकता तुम्ही. जर सोल्युशन मिळत असेल तर अशाला काय म्हणतात, कन्सिस्टन्स. आणि जर सोल्युशन मिळत नसेल तर अशाला काय म्हणतात, इनकन्सिस्टन्स. बस एवढाच पॉईंट आहे आणि तेच सांगायचं आहे की कुठलं कन्सिस्टन्स आहे आणि कुठलं इनकन्सिस्टन्स आहे. सेम क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, काही वेगळं नाही. जसं क्वेश्चन नंबर 2 आहे तसंच क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आहे. मग आता हे तुम्हाला समजलं असून मी परत सांगतोय की जर ह्या दोनपैकी पहिल्या जर याच्यापैकी आलं, ह्या दोनपैकी बघा सोल्युशन येत आहे ना, वन सोल्युशन असू का मेनी सोल्युशन, त्या काय म्हणणार आहे आपण, कन्सिस्टन्स. पण जर का सोल्युशन मिळत नसेल आपल्याला किंवा नो सोल्युशन म्हणलं की त्याला आपण काय म्हणणार आहे, मग इनकन्सिस्टन्स. बस ह्या पहिल्या दोघांना इंटरसेक्टिंग लाईन असेल तर वन सोल्युशन असतं, कोइन्साइड लाईन असेल तर मेनी सोल्युशन असतं, आणि पॅरलल लाईन असेल तर नो सोल्युशन असतं. त्याबद्दलच बघायचं आहे. मग क्वेश्चन नंबर 1 आपण बघणार आहे इथे. क्वेश्चन नंबर 1 लिहितोय मी, काय लिहिणार आहे इथे आता, 3x + 2y = 5, आणि काय घेणार आहे 2x - 3y = 7 हे आलेले. आता याचं आपल्याला ए वन बी वन वगैरे सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. मग काय येणार आहे, ए वन ए टू बी वन बी टू अँड सी वन सी टू. मग ए वनची व्हॅल्यू बघू शकता किती आहे, 3, ए टूची आहे 2, 2 इथे येणार आहे -3. आता हे इकडे हे आपल्याला इकडे सॉल्व्ह करायचं राहिलं, हे ह्या साईडला घ्यायचं असतं, कुठल्या साईडला, लेफ्ट साईडला. म्हणजे इक्वेशन खरे काय बनणार आहे, 3x + 2y - 5 = 0 आणि 2x - 3y - 7 = 0. मग इथे किती येणार आहे, -5, आणि इथे काय येणार आहे, -7. आता तेच आपण बघू शकतो येते का काय आन्सर येणार आहे. ए वन बाय ए टू किती आहे, 3/2, आणि बी वन बाय बी टू इथेच कळते की 2/ किती आलेलं आहे, -3, हे इक्वल नाही आहे. मग आपण कंडिशन काय असणार, ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन बाय बी टू, हे असं आलं तर अशाला आपण काय म्हणतो, कुठली म्हणणार आहे, जर इक्वल नाही आलं तर ह्याला म्हणतात इंटरसेक्टिंग लाईन. हवं असेल तर बघू शकता इथे, बघा इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत ना. मग आता स्टेटमेंट कसं लिहिणार आहे आपण याचं, तेही मी सांगतो, प्रत्येक पुढच्या वेळेस तुम्ही स्वतःच तयार करू शकता. काय लिहिणार आहे, दोज लाईन्स आर इंटरसेक्टिंग किंवा इंटरसेक्ट इच अदर, हे पहिले सेंटेन्स. दुसरं काय लिहिणार आहे, देअरफॉर इट इज कन्सिस्टन्स, हा स्टेटमेंट आहे पहिल्याचा. याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण स्टेट दुसरा क्वेश्चन घेऊया. कन्सिस्टन्स आहे हे कळलेलं आहे सगळ्यांना, इंटरसेक्शन असल्यामुळे कन्सिस्टन्स. इथे बघा इंटरसेक्शन्स आणि
कोइनसाइड असेल तरच कन्सिस्टन्स म्हणणार आहे, नाहीतर इनकन्सिस्टंट म्हणणार आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया. ठीक आहे गाईज, आपण आता क्वेश्चन नंबर 2 बघतोय. आता इथे आपल्याला ह्याच मेथडनी सॉल्व करावं लागणार आहे, काय दिलेलं नाही बघू शकता. तर आपण पहिल्यांदा आता फाइंड काय करतो, ए वन ए टू देन बी वन बी टू सी वन सी टू. तर ए वन ची व्हॅल्यू आहे इथे 2, ए टू ची व्हॅल्यू किती आहे इथे बघू शकता तुम्ही 4, बी वन ची किती आहे -3, इथे -6, ही आहे 8 आणि ही किती आहे 9. मग ही आपण डिवाइड करून बघणार आहे, ए वन अपॉन ए टू किती येत आहे. तर बघू शकता तुम्ही इथे व्हॅल्यू किती येणार आहे, 2/4. फायनल आन्सर किती येणार आहे, मग 1/2. देन बी वन बाय बी टू किती व्हॅल्यू आहे, -3/-6, करेक्ट. एक मिनिट, -3/-6 फायनल आन्सर किती येणार आहे, मग 1/2. देन आपण तिसरी करणार आहे आता, सी वन अपॉन सी टू, त्याची व्हॅल्यू किती येणार आहे बघू शकता आता, किती आहे 8/9. तर इथे बघा, पहिल्या दोघांचे आन्सर सेम आहेत बट तिसऱ्याचं नाही आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहे आता, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू बट नॉट इक्वल टू सी वन अपॉन सी टू. हे आन्सर आलेले आहे. आता हे आन्सर आल्यावरती याचं आपण स्टेटमेंट लिहावं लागेल की काय असतं. बघा आता हे तुम्हाला दाखवतो मी, आता या तीन मधलं कुठलं सॅटिस्फाईड होत आहे, तिसरं होत आहे, म्हणजे पॅरलल लाईन्स. याचा आन्सर काय लिहिणार आहे, म्हणजे ह्या दोन इक्वेशनचा जर ग्राफ ड्रॉ केला तर ते एकमेकांना काय असणार आहेत, पॅरलल. ते इथे लिहितोय मी, काय लिहिणार इथे, द लाईन्स ऑफ दोज इक्वेशन काय इक्वेशन्स आर पॅरलर टू इच अदर. पॅरलर असेल तर काय असतं, कन्सिस्टंट असतं का इनकन्सिस्टंट, हेही मी तिथे लिहिले होतं. बघा बघू शकता तुम्ही काय लिहिलेले वरती, इनकन्सिस्टन्स. मग काय लिहायचं, इट इज इनकन्सिस्टन्स इन कन्सिस्टंट. हे आलेलं आपलं फायनल आन्सर आहे. आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना समजलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3 बघा आता आपण काय करणार आहे याचं. सेम ह्याच मेथडने करणार आहे आपण, याच्यात काय असं वेगळं असं काही नाही आहे. मग आता काय करणार आहे, ए वन पहिल्यांदा ए वन काढणार आहे. ए वन बघू शकता इथे थोडं नीट काढा, ए वन किती येणार आहे इथे 3/2. त्यानंतर ए टू, ए टू ची व्हॅल्यू किती आहे बघू शकतो आपण इथे, ए टू इज इक्वल टू 9. मग बी वन, बी वन ची व्हॅल्यू किती आहे 5/3 आहे इथे, चुकून मी वाय लिहिलेलं आहे, किती आहे 3. ती पण व्हॅल्यू इथे लिहिणार आहे आपण 3/3. त्यानंतर काय येणार आहे, बी टू, बी टू ची व्हॅल्यू किती आहे -10. त्यानंतर काय येणार आहे, ही व्हॅल्यू एक मिनिट, किती 3/2. ओके, सी वन ची व्हॅल्यू किती आहे -7, सी टू ची व्हॅल्यू आहे -14. मग आपल्याला व्हॅल्यू काढायच्या आहेत, ए वन बाय ए टू किती येणार आहे ते बघू शकता, 3/2/9. 9 वरती येणार, म्हणजे 3 × (3) होणार 3/2 × 9 होणार, म्हणजे 3/18. याचा आन्सर किती आला, मग 1/6 आलं. तसंच आपण बी वन बाय बी टू सुद्धा करावं लागणार आहे आपल्याला. तर बघा इथे काय करणार आहे आता आपण, बी वन बाय बी टू किती व्हॅल्यू घेणार आहे, मग 5/3/-10. इथे तेच होणार, 5/3 × -10. मग किती येणार आहे, 5/-30. मग किती येणार आहे, 1/-6 आलं. इथे बघा आन्सर इथेच झालेले आपलं, की काय आलं, ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू. हे आन्सर आलं. ह्या दोघांवरतून काय समजलं आपल्याला, इथे लिहितोय मी, ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू आन्सर आलेलं आहे. हे आलेलं आपलं आन्सर. मग याच्यावरतून स्टेटमेंट काय लिहिणार आहे, द लाईन्स ऑफ
दोज इक्वेशन आर इक्वेशंस दोनों तक लिख ली इक्वेशंस आर इंटरसेक्ट इच अदर हे मगाशी जसं लिहिलं होतं तसंच अँड देअरफोर इट इज काय लिहिणार आहे कन्सिस्टन्स हे आलेलं आपलं फायनल आन्सर आहे आणि एकमेकांना काय केलंय इंटरसेक्ट याचाही क्वेश्चन याचा स्क्रीनशॉट घ्या आपण क्वेश्चन नेक्स्ट घेऊया क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण आता बघा याच्यात काय करायचं आपल्याला पहिल्यांदा सगळे एक डायरेक्शनला घेतो आपण म्हणजे काय घेणार आहे 5x - 3y - 11 = 0 त्यानंतर किती घेणार आहे -10x + 6y हे इकडे येणार म्हणजे +22 = 0 आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे म्हणजे आपल्याला काय काय फाईंड करायला लागणार आहे a1 a2 b1 b2 c1 c2 तर a1 ची व्हॅल्यू बघू शकता किती आहे 5 आणि हे किती आहे -10 किती आहे -3 and 6 - 11 and 22 तर आपण पुढे सॉल्व करणार आहे तर पुढे काय सॉल्व करतो हेही आता कळले आपल्याला a1 upon a2 त्यानंतर b1 upon b2 हे सॉल्व करतो मग c1 येतं जर हे इक्वल आलं तर किती घेणार आहे मग 5 by -10 इथे किती येणार आहे -3 by 6 मग किती डिवाइड होऊ शकतं 1 जा 2 जा म्हणजे किती येणार आहे 1 by 2 करेक्ट आणि इथे येणार आहे मायनस पुढे याचं पण किती येणार आहे -1 by 2 करेक्ट आलं याचं सुद्धा तर मग आपल्याला तिसरं सोडवण्याची गरज आहे तर काय घेणार आहे मग आपण आता c1 by c2 इथे किती आहे -11 divided by 22 बरोबर ना बघा -11 divided by 22 याचं सुद्धा आन्सर किती येणार आहे मग एक मिनिट -11 divided by 22 केलं तर याचं आन्सर येतं -1 by 2 तिघांचं आन्सर सेम आलं तर फायनली आपण काय लिहिणार आहे मग याचं हे तिघांचं मिळून सोल्युशन काय आलेलं आहे a1 upon a2 = b1 upon b2 = c1 upon c2 आपल्याला फायनल आन्सर मग आपण स्टेटमेंट लिहिणार याचं काय स्टेटमेंट येणार आहे मग इथे काय लिहिणार द लाईन्स ऑफ इक्वेशन किंवा इक्वेशन्स आर कोइन्सिडंट आणि कोइन्सिडंट असणंच म्हणजे काय झालेलं आहे देअरफोर इट इज कन्सिस्टन्स किंवा कन्सिस्टंट हे आलेलं तुमचा फायनल आन्सर आहे ओके याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हा झाला क्वेश्चन नंबर 4 आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मेन क्वेश्चन 4 ओके आपण क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करूया बट त्याच्या आधी काही बेसिक गोष्टी आहेत ह्या आपल्याला आता माहीत पाहिजेत मी तर लिहितोय आणि ह्या आपल्याला आता आतापर्यंत तुम्हाला कळलेले आहेत जर सोल्युशन येत असेल बघा ह्या पहिल्या दोघांना काय म्हणणार आहे आपण आता कन्सिस्टंट ओके का ते यांचे सोल्युशन येतात बट लास्ट ह्याला काय म्हणणार आहे आपण इनकन्सिस्टंट मग आपल्याला इथे काय करायचं आहे क्वेश्चनमध्ये नीट बघा इथे काय दिलेले आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लिनियर इक्वेशन आर कन्सिस्टन्स ऑर इनकन्सिस्टन्स म्हणजे कन्सिस्टंट आहे का इनकन्सिस्टंट आहे आणि कन्सिस्टन्स असेल तर ते काय करायचं ग्राफिकली सॉल्व्ह करायचं परत सांगतोय 4 इक्वेशन आहेत आपल्याला दिलेले ह्या 4 सॉल्व्ह करायचे आहेत त्यातलं कुठलं कन्सिस्टंट आहे कुठलं इनकन्सिस्टंट आहे फाईंड करायचं आणि कन्सिस्टंट असेल तर ग्राफिकली पण सॉल्व्ह करायचं तर आता क्वेश्चन नंबर 1 बघूया हे बाकीचे नाही लागत तर रफ करूया आपण आता बघा कन्सिस्टन्स कसं काढायचं याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलेलं आहे सेम तीच मेथड आपल्याला पहिल्यांदा काय फाईंड करायला लागणार आहे ए वन
A2, then B1, B2, and C1, C2. आता बघू शकता ए वनची व्हॅल्यू किती आहे इथे, इथे 1, करेक्ट. बी वनची किती आहे 1 आणि सीची किती आहे 5. याची किती असणार आहे आता 2, 2, आणि इथे असणार आहे 10. आपण सॉल्व्ह करून घेणार मग A1 अपॉन A2 किती येणार आहे त्याचं आन्सर 1/2, देन B1 बाय B2 त्याचं पण आन्सर किती येणार आहे 1/2. बघू शकते इथे मार्क आहेच आपल्याकडे. आणि तिसरा असणार आहे C1 अपॉन C2 त्याचं किती येणार आहे 5/10. त्याचंही फायनल आन्सर किती असणार आहे मग 1/2. बघा तिघांची व्हॅल्यू काय आलेली आहे सेम, तिघांची व्हॅल्यू सेम आली तर कुठली कंडिशन सॅटिस्फाईड करते, कंडिशन नंबर 2. म्हणजे काय नेणार आहे आपण A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 अँड इज इक्वल टू C1 अपॉन C2. हे इक्वेशन सॅटिस्फाईड करत असेल तर स्टेटमेंट सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणार? द पेअर ऑफ दोज इक्वेशन किंवा इक्वेशन्स आर कन्सिस्टन्स. डायरेक्ट लिहू शकतो आपण इथे, कारण की आपल्याला तेच मेन आहे ना फाईंड करणं. मग आता कन्सिस्टन्स असेल तर ग्राफिकली आपल्याला काय करावं लागणार? रिप्रेझेंटेशन. क्वेश्चनमध्ये मेन्शन आहे ते बघा. कन्सिस्टन्स असेल तर ग्राफिकली सॉल्व्ह करायचं. मग ग्राफिकली कसं सॉल्व्ह करणार आहे? आपल्याकडे ग्राफ माहिती आहे तुम्हाला, तर त्याचे काहीतरी आपल्याला असे दोन टेबल तयार करावं लागतील. इथे एक लाईन मारून घेतो, आता पुढे बघा. आता ग्राफिकली म्हणजे आपल्याला दोन्ही इक्वेशन लिहावे लागेल. मी दोन पहिले इक्वेशन लिहून घेतो हे दिलेले आपल्या टेबलनुसार, मी वर घेतो. इथे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 काय होतं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय होतं 5, बघू शकता तुम्ही. आणि दुसरे हे पण वर घेतो, आता हे पण इक्वेशन लिहितो, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय होतं? 2x + 2y इज इक्वल टू 10. आपण हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सिम्प्लिफाय कसं करणार आहे? जर जर हा x ह्या इकडे आला तर x इज इक्वल टू काय येणार आहे मग 5, काय येणार आहे 5 - y. हे मिळालं आपल्याला नवीन इक्वेशन. आता ह्या इक्वेशनमध्ये फक्त तुम्हाला कशाची व्हॅल्यू टाकायला लागणार आहे? वायची. मग इथे लिहिणार आपण लेट y इज इक्वल टू, कुठलीही व्हॅल्यू घ्या, थोडी छोटी घ्या, तिच्या आसपास आन्सर येईन असं. तर y इज इक्वल टू मी 2 कन्सिडर करतो. आता वाय इज इक्वल टू 2 कन्सिडर करणार, मग व्हॅल्यू आपल्याला त्याच्यानुसार डायरेक्ट करू शकता तुम्ही तोंडी. एक्सची व्हॅल्यू किती आहे ती बघू शकता तुम्ही, किती येणार आहे 5 - 2. फायनल आन्सर किती आलं? 3. खरं तर हे सॉल्व्ह करून देण्यासारखं नाही, हे तुम्हाला आता येतं. ही आली आपली कशाची व्हॅल्यू? एक्सची व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला काय करणार आहे? आपण एवढं थांबायचं नाही, अजून एकदा काढावे लागेल आपल्याला. पुढे लेट, आता वायची दुसरी कुठली तरी व्हॅल्यू घ्या. आता मी काय घेतोय? 3 घेतोय. मग 3 घेतल्यावर किती येणार आहे इथे बघू शकता तुम्ही. एक्स इज इक्वल टू 5 - 3. मग एक्सची आन्सर किती आलं आपल्याला? 2 आलं. आता हे जे आलेले इक्वेशन आहेत हे आपण इथे पण प्लॉट करून घेणार. काय लिहिणार इथे? एक्स वाय. वाय किती घेतले होते आपण? 2 and 3. तर याची व्हॅल्यू किती आली होती आपली? 3 and ते आपण लिहून घेतलं. आता इक्वेशन नंबर 2 ही त्याच मेथडने सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. जिथे जिथे वाटेल तिथे स्क्रीनशॉट घ्यायचा. आता पुढे बघा इक्वेशन, इथेही तसंच इक्वेशन क्रिएट करायचं आहे आपल्याला. 2x तसंच ठेवूया. हे इकडे गेले तर काय होणार आहे? जर राईट साईडला गेले तर मायनसमध्ये येणार. 2 इकडे आलं तर डिवाईडमध्ये येणार. म्हणजे 10 - 2y डिवाईड बाय किती आलं? 2. हे मिळालं आपल्याला इक्वेशन, एक्ससाठी इक्वेशन. आता इथेही तेच, पहिलं काय घेणार आहे? लेट वाय इज इक्वल टू, थोडंसं आपण मोठं इक्वेशन घे. मी सपोज वाय इज इक्वल टू 5 घेतलं. किती घेणार आहे? 5. मग 5 घेतल्यावर काय होईल बघू शकता तर तुम्ही. मग एक्स इज इक्वल टू 10 - 2 × 5 किती येणार आहे? 10 / 2. मग 0 / 2, तर याचं आन्सर काय आलं? 0. हे मिळालं आपल्याला एक्स. आता परत एकदा आपण सॉल्व्ह करून घेणार आहे.
एक मिनिट आता काय करणार आहे, परत एकदा आपण हे सॉल्व्ह करतो. तर कसं घेणार आहे, वाय ची दुसरी इक्वेशन घेणार आहे. आता वाय इज इक्वल टू किती घेऊया? आता मी थोडा विचार करा की वाय इज इक्वल टू जर आपण 3 घेतलं, किती घेतलं, 3 घेतलं, तर 3 घेतल्यावर किती येणार आहे? मग एक्स इज इक्वल टू 10 मायनस 2 मल्टीप्लाय बाय 3 किती येणार आहे? 6 डिवाइड बाय काय करणार आहे? 2. मग एक्सचा आन्सर किती येणार आहे इथे? 4. 4 डिवाइड बाय 2 ना, 4 डिवाइड बाय 2 फाइनल आंसर किती आलं? 2. हे आलं आपलं आंसर. आता हे इथे आपण याच्यात प्लॉट करून घेणार आहे. एक्स वाय इथे किती घेणार आहे आपण? वाय किती घेतलं होतं? 5 अँड 3. आणि आन्सर किती आलेले आहेत आपले? 0 अँड 2. आता हे जे काय आन्सर आलेले आहे आपण ग्राफवरती प्लॉट करणं गरजेचं आहे. एकदा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो तुम्ही पूर्ण क्वेश्चनचा. ह्या मेथडने आपण पूर्ण सॉल्व्ह केलं. पहिलं तुम्ही काय करणार आहे आपण परत एकदा सांगतोय मी. इथे बघा काय केलं आपण, कन्सिस्टन्स हे प्रूव्ह केलं, याचा स्क्रीनशॉट घ्या. नंतर आपण इक्वेशन सॉल्व्ह केले, ग्राफिकलनी सॉल्व्ह करायचे म्हणले आपल्याला इक्वेशन क्रिएट करावे लागले, मग आपण तेही क्रिएट केले, याचाही स्क्रीनशॉट घ्या. आता लास्ट आपण ग्राफकडे जाऊया. ओके, तर बघा आता आपण ग्राफ ड्रॉ करायचा आहे आपल्याला. तर इथे कसं करणार आहे, तर इथे बघा आता ग्राफसाठी आपण पॉईंट ए मी लिहिले आहेत, इथे स्केल आहे आपल्याकडे. आता पॉईंट आलेले आहेत तसे आपण पॉईंट पहिले देऊन घ्यायचे. पहिले काय इथे 3 आणि 2 बघा. 3 आता हे एक सांगतो की कसं करणार आहे, ज्याला अजूनही प्रॉब्लेम असेल. पहिला असतो एक्स आणि नंतर घ्यायचा असतो वाय. मग किती असणार आहे? 3 अँड 2. मग तो इथे आपण पॉईंट मार्क करून घेणार आहे. बघू शकता 3 कुठे आहे, 3 इथे. ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस असते. इथे लिहितोय वाय ऍक्सिस. ओके, पहिला पॉईंट बघा 3 अँड 2. 3 अँड 2 म्हणजे हा पॉईंट असणार आहे. ओके, अँड 2 अँड 3. 2 अँड 3 मीन्स दिस पॉईंट. हा पॉईंट आपण पहिला लाईन ड्रॉ करून घेणं गरजेचं आहे. ही पहिली लाईन झाली. त्यानंतर आता दुसरे बघा, दुसरा पॉईंट पण आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. मग किती असणार? 0 अँड 5. 0 अँड 5 म्हणजे हा पॉईंट. नंतर किती आहे? 2 अँड 3. 2 अँड 3 मीन्स हा पॉईंट. आता तुम्ही बघू शकता की लाईन कशी आलेली आहे, एकच लाईन आपल्याला कोइन्साइड आलेली आहे. बरोबर, ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची झालं. हेच आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. तर आता तुम्ही नीट बघू शकता की याच्यात व्हॅल्यू कुठले कुठले पॉईंट आलेले आहेत, ते पॉईंटला फक्त नावं देणं गरजेचं आहे. तर इथे ह्या पॉईंटला काय देणार आहे आपण? 3 अँड 2. ह्या पॉईंटला काय घेणार आहे? 5 अँड 0. हा पॉईंट काय असणार आहे? 2 अँड 3. हे पॉईंटची नावं देणं गरजेचं आहे. आता बघा काय झालेलं आहे, आपलं आन्सर कोइनसाइड झालेले आहेत. तर आपलं बघा, आपण मग अशा आन्सर लिहिलेलं सुद्धा काय होतं, बघा पहिल्याचं आन्सर सुद्धा काय कोइनसाइडच आहे. म्हणजे आपण जे ग्राफ काढलेला आहे तो एकदम काय ॲक्युरेट आहे. आय होप सगळ्यांना क्वेश्चन नंबर 1 कळलेला आहे, 4 मधला 1. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर 2 कडे बघूया आपण. बघा आता काय दिलेलं आहे, जसं आपण आतापर्यंत करत आलो तेच. पहिला आपण A1, A2, B1, B2, C1, C2 हे फाईंड करून घेणार आहे. तर बघा इथे किती येणार, A1 काहीच नाही म्हणजे पुढे असतो 1, इथेही 1. इथे किती असणार आहे? 3. इथे काही नाही म्हणजे 1, पण -1 असणार आहे इथे. मग इथे -3, इथे असणार आहे 8 आणि इथे किती असणार आहे? 6. तर आता आपण हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर कसं करणार तुम्ही बघून थोडंसं करू शकता. A1 अपॉन A2 किती आलेलं आहे? 1/3. नंतर B1 अपॉन B2 किती आलेलं आहे? 1/3 येणार, मायनस मायनस कॅन्सल आउट होईल. आणि C1 अपॉन C2 याचं किती आन्सर आलं आहे? 8/16 मीन किती आलं? 1/2. तर पहिल्या दोघांचं बघू शकता तुम्ही इक्वल आलेलं आहे. मग स्टेटमेंट कुठलं करेक्ट येणार आहे? तिसऱ्या नंबरचं. हे करेक्ट आलं ना, बसतं आपल्या याच्यात. मग काय लिहिणार आहे आपण? A1 अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 बट नॉट इक्वल टू C1 अपॉन C2. याचं स्टेटमेंट सुद्धा लिहिणं गरजेचं असतं. काय लिहिणार आहे मग आपण? द लाईन्स ऑफ दोज इक्वेशन्स आर पॅरलर.
आता पॅरलर असेल तर काय लिहिले तुम्ही इथे, इनकन्सिस्टंट. मग खाली काय लिहिणार, देअर फॉर द इक्वेशन्स इज इनकन्सिस्टंट. ओके, सगळ्यांना हा पॉईंट कळलेला आहे. मग इनकन्सिस्टंट असेल तर ग्राफिकली आपल्याला सोडवायची गरज नाहीये. आता मग ग्राफिकली सोडवायची गरज नाही, मग आपला हा क्वेश्चन इथेच संपतो. आता इथला क्वेश्चन नंबर 3 घेऊया. क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. आता आपण क्वेश्चन मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर आता काय लिहिणार आहे, A1, A2, B1, B2 अँड C1, C2. तर A1ची व्हॅल्यू येणार आहे 2, A2ची येणार आहे 4, B1ची येणार आहे 1, B2ची येणार आहे -2 आणि C ची किती येणार आहे, -6 अँड -4. तर आपण बघा, A1 अपॉन A2 याची व्हॅल्यू बघू शकतो तुम्ही किती येणार आहे इथे, 2/4. आन्सर किती येणार आहे, 1/2. आणि याचं किती येणार, 1/-2. इथेच संपलं, इथेच का संपलं, कारण की हे इक्वल आलेलं नाही आहे. जर इक्वल असेल तरच इकडे जायचं आपल्याला. मग स्टेटमेंट काय लिहिणार आहे, A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2. याचं आन्सरही लिहावं लागणार आहे आपल्याला. काय आन्सर असणार आहे, की कुठलं येतंय पहिले स्टेटमेंट करेक्ट बसतंय. मग काय लिहिणार आहे, दिस, काय लिहिणार तुम्ही इथे, दिस इक्वेशन किंवा इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टन्स आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हे ग्राफिकली रिप्रेझेंट करावं लागणार, कारण की क्वेश्चनमध्ये ते सांगितले की कन्सिस्टन्स असेल तर ग्राफिकली सॉल्व्ह करा. तर बघा, आता ग्राफिकली मी इक्वेशन ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. तर ग्राफिकली कसं सॉल्व्ह करणार आहे, पहिलं हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण ग्राफिकली करूया. ओके, ग्राफिकली फर्स्ट इक्वेशन. आता इथे इक्वेशन तयार करायचं, मी तुम्हाला सांगितलं की काय करणार आहे, आपण वायला सुद्धा आपण जर पलीकडे नेला तर तो काय बनेल, मायनस बनेल. म्हणजे येणार आहे इथे 2x = 6 - y. 2 ही इकडे आलं तर किती बनणार आहे, मग x = 6 - y / 2 हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. ओके, आता इक्वेशन मध्ये फक्त आपल्याला कोणाची व्हॅल्यू प्लॉट करणार आहे, आपण वायची. y = किती घेऊया, सपोज मी घेतलं 2 घेतलं, 2 घेतलं तर किती येणार आहे, मग x = 6 - y किती आहे, 2/2. आन्सर किती येणार आहे, 4 - 2. मग एक्सचा आन्सर किती येणार आहे, 2. म्हणजे वाय जर 2 असेल तर एक्स सुद्धा किती मिळतं, 2. ती व्हॅल्यू आपण इथे प्लॉट करू, 2 अँड 2. नेक्स्ट लेट y = आता दुसरी व्हॅल्यू घेऊया. आता सपोज मी 4 घेतलं तर किती येणार आहे, आता मग इथे x = किती घेणार आहे, मग 6 - 4/2. एक्सचा आन्सर किती येणार आहे इथे, मायनस केल्यावरती 2/2. फायनल आन्सर किती येणार आहे, मग 1. x = 1 आलेलं आहे. मग इथे लिहिणार y = 4 होता तर इथे किती आलेलं आहे, 1. आता आपण तसंच इक्वेशन नंबर 2 ही सॉल्व्ह करायचं आहे, याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा काय करणार आहे, हा 2y इकडे मायनस आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, प्लस. मग काय लिहिणार आहे, 4x = 4 + 2y. 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं तर काय होणार, डिवाइड. इथे होणार मग x = 4 + 2y / किती येणार आहे, 4. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता बघा, पहिल्यांदा लेट y = किती घेऊया आपण. सपोज इथे जे असं घ्या की याच्या टेबलमध्ये बसू शकतं, कुठल्याही व्हॅल्यू घेऊ नका. सपोज मी y = 0 कन्सिडर करतो तर किती येणार आहे ते, x = 4 + 2 × 0/4. म्हणजे किती येणार आहे, 4 + 0/4. 4/4, फायनल आन्सर किती येणार आहे, मग x = 1. हे मिळालं आपल्याला एक्स आन्सर. पुढे नेक्स्ट लेट y = सपोज आता y = मी 2 कन्सिडर करतो,
ते इक्वेशन आता तुम्ही करू शकता. किती येणार आहे? 4 + 2 × 2 किती येणार आहे? 4 / 4 मीन्स एक्स किती येणार आहे? 8/4 आणि एक्सचं आन्सर किती आलं? जे आन्सर आलं ते आपण इथे प्लॉट करून घेऊया. किती घेणार आहे आपण इथे? y0 आणि 2 असेल तर आन्सर किती आले होते? 1 आणि 2. तर याचा आपल्याला आता काय करणार आहे, आताशी आपण टेबल तयार केला, आता याचं काय करणार आहे आपण ग्राफिकली सुद्धा रिप्रेझेंटेशन करणार आहे. हे बघू कसं. हे बघा, इथे आपण पॉइंट मी ऑलरेडी इथे मेन्शन केलेले, आता हे पॉइंट आपण ग्राफवरती प्लॉट करूया. तर बघू शकता आता तुम्ही कसे येणार आहेत ते. पहिला पॉइंट 2 and 2 मीन्स हा पॉइंट. देन 1 and 4 दिस पॉइंट, याचे आपण लाईन ड्रॉ करणार आहे. ओके, त्यानंतर काय? 1 and 0. 1 and 0 म्हणजे कुठला पॉइंट आहे बघा आता तुम्ही. 1 and 0 मीन्स हा पॉइंट. त्यानंतर काय? 2 and 2 मीन्स ऑलरेडी हा पॉइंट. मग आता याचाही आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहे. हे आलं आपलं फायनल आन्सर. ग्राफही कळलाय मग. हा तुमचा इंटरसेक्टिंग पॉइंट झाला. त्या पॉइंटला तुम्ही दुसरी कुठली व्हॅल्यू द्या, काय देणार त्या इंटरसेक्टिंग पॉइंट काय? 2 and 2. ओके, सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मेन क्वेश्चनचा एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला काही डाऊट्स राहणार नाहीत. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. आता काय दिलेले बघा. A1, आता आपल्याला फाइंड काय करायला लागणार आहे? A1, A2, B1, B2, C1, C2. तर A1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. A2 ची किती आहे इथे? 4. B1 किती आहे? -2. आणि B2 किती आहे? -4. C1 आहे -2 आणि C2 आहे -5. आता बघूनही आपल्याला समजलं असेल की काय, बट तरी पण आपण सॉल्व्ह करूया. A1/A2 किती येणार आहे? 2/4. फायनल आन्सर आलं 1/2. नंतर B1/B2 याचं किती येणार आहे? -2/-4 म्हणजे आन्सर याचं सुद्धा किती येणार आहे? हाफ. डिवाईड करा तुम्ही ते. त्यानंतर C1/C2 याचं किती येणार आहे? -2/-5. फायनल आन्सर किती येणार आहे? 2/5. म्हणजे फक्त आपल्याला काय एवढीच काय इक्वल आहे. मग काय येणार आहे हे आपण बघू शकतो. हे तिसरी कंडिशन सॅटिस्फाईड होती आहे. ती लिहूया आपण मग इथे. A1/A2 इज इक्वल टू B1/B2 बट नॉट इक्वल टू C1/C2. आता ही कंडिशन सॅटिस्फाईड दिल्यावर इथे काय लिहिणार आहे मग? दिस इज इनकन्सिस्टंट. मग इनकन्सिस्टन्स आहे तर आपण ग्राफ काढणार नाहीये. तुमचा हा एवढाच क्वेश्चन संपलेला आहे. अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 5 घेऊया. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलंय. हाफ ऑफ द पेरिमीटर ऑफ अ रेक्टॅंग्युलर गार्डन हुज लेंथ इज 4. काय दिले? हाफ, हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हाफ ऑफ द पेरिमीटर ऑफ रेक्टॅंग्युलर गार्डन, ही झाली केस नंबर 1 आपली. त्यानंतर केस नंबर 2 कुठली आहे? लेंथ इज 4 मीटर मोर दॅन अ विड्थ, ही झाली केस नंबर 2. आणि एक मिनिट, हे जे दिले पेरिमीटर दिले, हाफ ऑफ द पेरिमीटर किती आहे? 36. क्लिअर दिलेले ते. आपल्याला डायमेन्शन काढायचे, डायमेन्शन काढायचे म्हणजे एल आणि बी फाईंड करायचं. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजलेला आहे. तर आता आपण त्याच प्रकारे याचे डायमेन्शन काढायचो. मग काय लिहिणार आहे इथे? पहिलं कशाला काय कन्सिडर करतोय ते आपण इथे लिहिणं गरजेचं आहे. मग पहिले काय लिहिणार आहे इथे? सोल्युशन. सोल्युशनमध्ये लेट एज्यूम लेंथ किती घेणार आहे आपण इथे? लेंथ एक्स कन्सिडर करूया. अँड विड्थ, विड्थ म्हणण्यापेक्षा विड्थच म्हणू किंवा बेथ सुद्धा म्हणू शकता तुम्ही इथे. विड्थ
आता ब्रेथ घेऊन केलं तरी काही फरक पडणार नाही, पण इथे विड्थ म्हणलंय म्हणून विड्थच करा. लेट ओके. एक्स अँड वाय कन्सिडर केले, त्यानंतर पुढे काय दिलं त्यांनी, हाफ ऑफ द पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, बट आपण पहिल्यांदा इथे लिहूया हाफ ऑफ द पेरिमीटर इज इक्वल टू किती सांगितले त्यांनी, 36. हे काय आपली केस नंबर वन. ठीक आहे, केस नंबर वन त्याला मार्क करूया. केस नंबर वन सांगितले, आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, इथे 2 मल्टिप्लाय करूया, काय असणार आहे, 2l + b इज इक्वल टू किती येणार आहे, 36. मग 2 ला 2 इथे काय होणार, कॅन्सल आउट. कॅन्सल राहिले होते काय येणार आहे, मग l + b. l ला काय कन्सिडर केले आपण, एक्स, म्हणजे x + y इज इक्वल टू किती आलं, 36. हे इक्वेशन नंबर आलं आपलं 1. याला आपण म्हणूया इक्वेशन 1. आता इक्वेशन नंबर 2 सॉल्व करायचं आहे, त्यासाठी लाईन मारतो मी इथे. आता बघा इक्वेशन केस नंबर 2 इथे लिहितोय केस 2. आता केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे बघा तुम्ही, लेंथ इज 4 मीटर मोर दॅन विड्थ. म्हणजे काय घेणार इथे, लेंथ, लेंथ असं लिहितो, लेंथ, लेंथ काय सांगितलं त्यांनी, 4 मीटर 4 मीटर मोर दॅन विड्थ, करेक्ट. मग इथे 4 मीटर म्हणजे इथे काय घेणार आहे आपण, एक्स इज इक्वल टू, करेक्ट, एक्स इज इक्वल टू 4 + y. वाय इकडे आलं तर किती होणार आहे, मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे इक्वेशन नंबर कितवं मिळालं आपल्याला, सेकंड. आता इक्वेशन 1 मिळालं, 2 मिळालं, मग ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करावं लागेल याचं. ओके, सगळ्यांना हे समजलंय, हवं असेल त्याचं स्क्रीनशॉट घ्या. आता आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करू आणि याचा ग्राफ काढूया. हे बघा आपल्याला आता पॅरलल लाईन काय असतं हे प्रूव्ह करायचं. पॅरलल लाईन अजून कुठले इक्वेशन येईल हे आपण कन्सिडर करू इथे बघा. आता सेम तेच पॅरलल लाईनसाठी कुठले बघू शकता हे लास्टवालं जे आहे, ही लास्टवाली केस काय आपली पॅरलल लाईनची, म्हणजे ही केस सॅटिस्फाईड झाली तर आपण त्याला पॅरलल लाईन म्हणायचं. मग ते कसं करणार, तुम्ही एक मनाने इक्वेशन कन्सिडर करायचं, थोडंसं तुमचं डोकं आपलं, म्हणजे 2a, 3a आणि -8a. पण तुम्ही असं काय व्हॅल्यू घेणार की त्याचा रेशो सेम आला पाहिजे. सपोज मी काय घेतोय 2a, तर त्याचा डबल जा किती घेणार आहे समजा 4x, प्लस 3 चा डबल जा किती घेणार आहे 6y. पण आता इथे तसं नाही आलं पाहिजे, इथे काय केलं पाहिजे, काहीतरी वेगळीच घ्या तुम्ही, हवी ती घ्या. मी सपोज आता इथे सपोज 9 घेतोय इज इक्वल टू 0. मी हे इक्वेशन कन्सिडर केलं, कळलंय तुम्हाला काय करायचंय, की मनाने इक्वेशन घ्यायचं आहे, पहिले दोघांचा रेशो सेम आला पाहिजे, पण तिसऱ्याचा सेम नाही आला पाहिजे. बघा आता नीट, आता a1 a2 काय ते बघूया, a1 a2, b1 b2 आणि c1 c2, ह्या व्हॅल्यू बघा येतात आहेत का. इथे काय येणार आहे मग 2 4, इथे 3 6, इथे किती येणार आहे, -8 आणि -9. तर तुम्ही बघूनच सांगू शकता काय येणार आहे इथे, a1 / a2 इज इक्वल टू काय येणार आहे, b1 / b2. कारण की बघा 2 2 जर आणि 2 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, इथे 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. पण इथे तसा रेशो येत नाहीये, म्हणजे हे इक्वल टू आहे का, नाहीये, c1 / c2. मग सॅटिस्फाईड केली आपल्याला इथे इक्वेशन. मग इथे तुम्ही काय लिहिणार आहे, दिस इक्वेशन सॅटिस्फाईड, क्या सॅटिस्फाईड कंडिशन, किंवा आपण काय सॅटिस्फाईड कसं लिहूया, ते 2/4 इज इक्वल टू 3/6 इज नॉट इक्वल टू -8/-9. हे एकदम इझिली तुम्ही करू शकले.
आता आपण याच्यातला लास्ट घेऊया, पॅरलल झालं म्हणलं आता काय असणार आहे, कोइनसाइड. आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलेले आहे, एक लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. आणि काय दिलेले, राईट अनदर लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स, म्हणजे अजून एक लिनियर इक्वेशन प्लॉट करा आणि हे तीन फॉर्म तयार करून दाखवा. आता हे तीन फॉर्मसाठी मी इथे दिलेले आहे. कसं येतं इक्वेशन, इंटरसेक्टिंग असेल तर पहिलं आलं पाहिजे हे, नंतर जर पॅरलर असेल तर थर्डवालं आलं पाहिजे, आणि जर कोइनसाइड असेल तर काय आलं पाहिजे, सेकंड वाला पाहिजे. मग अशा प्रकारचे आपण मनाने इक्वेशन घ्यायचे. आता आपण पहिलं घेऊया. सपोज आता इक्वेशन लिहितो मी पहिल्यांदा, काय दिलं आहे, 2x + 3y - 8 = 0. आपल्याला मनाने कुठलं इक्वेशन घ्यायचं आहे, ते इक्वेशन कशा फॉर्ममध्ये पाहिजे, टू व्हेरिएबल्सचं पाहिजे ना. म्हणजे कसं पाहिजे इक्वेशन, ax + by + c = 0, अशा प्रकारे आपल्याला लिनियर इक्वेशन हवं आहे. मग तुम्ही कसंही कुठलंही घेऊ शकतो, आणि कंडिशन काय आहे की त्याची ही व्हॅल्यू सॅटिस्फाईड झाली पाहिजे. आता आपण काय बघतो हेही समजून घ्या. इंटरसेक्शन बद्दल बोलतोय मी, परत डार्क करतोय. कशाबद्दल बोलतोय आपण, इंटरसेक्शन आपल्याला काढायचं. वाटलंच तर मी हे रफ करतोय. तर आता काय होणार, इंटरसेक्शन बद्दल बोलतोय तर आपली कुठली कंडिशन सॅटिस्फाईड होतीये इथे, a1 / a2 ≠ b1 / b2 हे आपल्याला सॅटिस्फाईड होणार. असं कुठलंही इक्वेशन घेऊ शकतो आपण. मग थोडासा विचार करा, इथे आपण a1 a2 वगैरे काय, तर मी इथे एक इक्वेशन घेतोय, इथे लेट 3x + 2y + 4 = 0 हे माझं इक्वेशन आहे. आता बघा हे व्हॅल्यू सॅटिस्फाईड होतीये का हे इक्वेशनने. बघा आता तुम्ही काय करणार आहे, मी इथे a1 a2 b1 b2 and c1 c2 ह्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. आता काय आहेत, a1 ची व्हॅल्यू किती आहे इथे 2, a2 ची किती आहे 3, इथे किती आहे ही b1 ची आहे 3, आणि b2 ची किती आहे 2, याची किती आहे -8, आणि याची किती आहे 4. आता आपल्याला प्रूव्ह होतीये का बघू शकता तुम्ही. सिंपल बघूनच समजते की सीची गरजच पडत नाही. डायरेक्ट काय प्रूव्ह होणार आहे, a1 / a2 = b1 / b2. ओके, इथेही ब्रॅकेट टाकूया आपण. हे आपलं इझिली प्रूव्ह होतं. वाटलंच तर मी हे ह्या इकडे घेऊया थोडंसं. इथे प्रूव्ह होतं. मग प्रूव्ह होतंय म्हणजे हे दोन लाईन काय होतात, सॅटिस्फाईड करतात. मग इथे लिहूया आपण वाटलंच तर ते सुद्धा. काय लिहिणार आहे, दिस इक्वेशन सॅटिस्फाईड किंवा सॅटिस्फाईड कसं लिहिणार आहे, 2/3 = किती असणार आहे, 3/2. बस अशा पद्धतीने तुमचं काय झालेलं आहे, पहिलं प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे, हे दोन इक्वेशन, कुठले दोन इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, हे इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि इक्वेशन नंबर काय 2, हे एकमेकांना काय इंटरसेक्टिंग लाईन तयार करतात. याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण याच्यातलाच क्वेश्चन नंबर 2 घेऊया, हे रफ करू. हे बघा, आपल्याला आता पॅरलल लाईन काय असतं हे प्रूव्ह करायचं. पॅरलल लाईन अजून कुठले इक्वेशन येईल हे आपण कन्सिडर करू. इथे बघा आता सेम तेच पॅरलल लाईनसाठी कुठले बघू शकता, हे लास्टवालं जे आहे, ही लास्टवाली केस काय आपली पॅरलल लाईनची, म्हणजे ही केस सॅटिस्फाईड झाली तर आपण त्याला पॅरलल लाईन म्हणायचं. मग ते कसं करणार, तुम्ही एक मनाने इक्वेशन कन्सिडर करायचं, थोडंसं तुमचं डोकं आपलं, म्हणजे 2a, 3a - 8a. पण तुम्ही असं काय व्हॅल्यू घेणार की त्याचा रेशो सेम आला पाहिजे. सपोज मी काय घेतोय 2a, तर त्याचा डबल जा किती घेणार आहे, समजा 4x + 3 चा डबल जा किती घेणार आहे, 6y. पण आता इथे तसं नाही आलं पाहिजे, इथे काय केलं पाहिजे, काहीतरी वेगळीच घ्या तुम्ही, हवी ती घ्या. मी सपोज आता इथे सपोज 9 घेतोय = 0, मी हे इक्वेशन कन्सिडर केलं. कळलं तुम्हाला काय करायचंय, की मनाने इक्वेशन घ्यायचं आहे, पहिले दोघांचा रेशो सेम आला पाहिजे, पण तिसऱ्याचं सेम नाही आलं पाहिजे. बघा आता नीट
आता ए वन ए टू काय ते बघूया. ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू ह्या व्हॅल्यू बघा येतात आहेत का. इथे काय येणार आहे मग टू फोर, इथे थ्री सिक्स, इथे किती येणार आहे मायनस एट आणि मायनस नाईन. तर तुम्ही बघूनच सांगू शकता काय येणार आहे इथे. ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू काय येणार आहे बी वन अपॉन बी टू, कारण की बघा टू टू जा आणि टू टू वन जा टू आणि टू टू जा फोर, इथे थ्री वन जा थ्री आणि थ्री टू जा सिक्स. पण इथे तसा रेशो येत नाही आहे, म्हणजे हे इक्वल टू आहे का, नाही आहे. सी वन अपॉन सी टू मग सॅटिस्फाईड केली आपल्याला इथे इक्वेशन. मग इथे तुम्ही काय लिहिणार आहे, दिस इक्वेशन सॅटिस्फाईड किंवा सॅटिस्फाईड कंडिशन, किंवा आपण काय सॅटिस्फाईड कसं लिहूया, ते टू बाय फोर इज इक्वल टू थ्री बाय सिक्स इज नॉट इक्वल टू मायनस एट बाय मायनस नाईन. हे एकदम इझिली तुम्ही करू शकले. आता आपण याच्यातलं लास्ट घेऊया, पॅरलर झालं म्हणलं आता काय असणार आहे कोइनसाइड. हे बघा आपल्याला इक्वेशन आहे, आता कोइनसाइड लाईन काढायची आहे. मग आता तुम्ही इथे पण काय कन्सिडर करणार आहे, मी इथे लिहितोय लेट. कुठलं इक्वेशन घ्या, कोइनसाइड म्हणजे काय आलं पाहिजे की सगळा रेशो सेम आला पाहिजे, म्हणजे ए अपॉन बी वगैरे सगळं सेम आलं पाहिजे. मग मी इथे काय घेतोय, थोडंसं डोकं लाव की सगळं इक्वेशन आता टू जा घेतोय, किंवा आपण थोडं जास्त घेऊ थ्री जा घेऊ, म्हणजे टू तर इथं थ्री जा किती येणार आहे सिक्स एक्स, आता थ्री थ्री जा किती येणार आहे मग नाईन, आणि एट म्हणलं एटचं किती येणार एट, थ्री जा सुद्धा आपल्याला इथे टाकावं लागणार, एट थ्री जा किती असणार आहे ट्वेंटी फोर इज इक्वल टू झिरो. मग तो रेशो आपण इथे लिहून घेणार. आता परत ए वन किती आहे टू, ए टू किती आहे सिक्स, बी वन किती आहे थ्री, बी टू आहे नाईन, हे किती आहे मायनस एट आणि इथे किती आहे मायनस ट्वेंटी फोर. रेशो सगळ्यांचा सेम येतोय. मग इथे लिहिणार आहे आपण ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू. हवं असेल तर तुम्ही इथे बाजूला करून बघा काय येणार आहे याचं, टू बाय सिक्स म्हणजे किती येणार आहे वन बाय थ्री, त्यानंतर किती येणार आहे बीचं बी वन अपॉन बी टू किती येणार आहे थ्री बाय नाईन, म्हणजे याचं सुद्धा किती आहे वन बाय थ्री, आणि सी वन अपॉन सी टू किती येतं आहे मग मायनस एट बाय मायनस ट्वेंटी फोर मायनस मायनस प्लस आणि वन बाय किती येणार आहे थ्री. बघा सगळ्यांचा रेशो काय आलेला आहे, सेम आलेला आहे, सगळ्यांचा रेशो सेम. म्हणून मी इथं लिहिले ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू. मग दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड. ओके, एवढं लिहिलं तरी होतं सगळ्यांना. आता हे क्वेश्चन समजलं असेल तर आपण लास्ट क्वेश्चनकडे जाऊया, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आपण क्वेश्चन नंबर सेवन बघतोय. आता काय करायचंय बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ अ इक्वेशन, आणि दोन इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला इथे बघू शकता, हे पहिले इक्वेशन आणि हे दुसरे इक्वेशन. डिटरमाइन द कोऑर्डिनेट्स ऑफ अ व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय अ लाईन ऑफ एक्स ॲक्सेस. म्हणजे काय करतोय, आपल्याला ग्राफ काढायचा आहे, ग्राफवरती एक्स असा तुमचा जिथे काही ट्रायंगल येईल हा ट्रायंगल असणार आहे ना, मग ह्या ट्रायंगलच्या एक्स ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट्स वगैरे आपल्याला सांगायचे, म्हणजे सगळे जवळपास म्हणू शकतो आपण की कोऑर्डिनेट्स येतील तो आपल्याला काढायचा. म्हणजे ग्राफ ड्रॉ करणं गरजेचं आहे. आता बघा काय करणार आहे आपण, पहिल्यांदा इक्वेशन लिहूया. काय इक्वेशन, एक्स मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो, आणि हे दुसरं इक्वेशन. जर वाय पलीकडे नेलं तर इक्वेशन काय बनणार आहे, एक्स प्लस वन इज इक्वल टू वाय, हे इक्वेशन बनलं आपलं. हे इक्वेशन नंबर काय म्हणूया, वन. आता खालच्याच सुद्धा आपल्याला इक्वेशन पहिल्यांदा बनवून घेऊया दुसऱ्या इक्वेशनचं. काय करणार आहे आता, इथे आपण ट्वेल्व पलीकडे गेला तर किती होणार आहे, थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू ट्वेल्व. टू वाय सुद्धा पलीकडे गेलं तर किती बनणार आहे मग ते, थ्री एक्स काय होणार आहे, थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेल्व मायनस टू वाय, आणि थ्री इकडे मल्टीप्लायमध्ये आहे, जर आपण तो पलीकडे नेला तर तो कशात येणार आहे, डिवाईडमध्ये येणार आहे. ओके, तर आता हे आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत, हेही मी ब्रॅकेट करतो. हे इक्वेशन नंबर काय, टू. आता हे दोन इक्वेशन आहेत, मग आपल्याला आता दोन व्हॅल्यू काढायला लागतील, जसं आपण याच्या आधी भरपूर वेळा केलेलं आहे. मग ते कसे करणार, पहिलं वाय इज इक्वल टू काहीतरी कन्सिडर करूया इथे, किंवा वाय आपल्याला काढायचं आहे ना, मग आपण एक्स इज इक्वल टू काहीतरी कन्सिडर करूया. मग इथे मी एक्स इज इक्वल टू झिरो कन्सिडर करतो,
जीरो कन्सिडर केलं तर काय होणार आहे मग, झिरो प्लस वन इज इक्वल टू वाय. मग वायचं आन्सर सरळ सरळ किती येणार आहे आपल्याकडे, वन. याला आपलं वाय. आता आपण परत काय करणार आहे, दुसरं घेणार आहे म्हणजे एक्सच्या लेट एक्स इक्वल टू टू कन्सिडर करूया. मग टू केल्यावरती किती येणार आहे इथे, टू प्लस वन इज इक्वल टू वाय. मग वाय इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, थ्री मिळालेले. हे इक्वेशन आपण इथे लिहून घेऊया. काय लिहिणार इथे, झिरो टू, इथे येणार आहे वन आणि इथे काय येणार आहे थ्री. आता इथे खाली आपण त्याच मेथडने सॉल्व्ह करूया. काय घेणार आहे आता, लेट वाय इज इक्वल टू इक्वेशन घेणार आहे इथे. थोडंसं विचार करूनच घ्यायचे तिथे इक्वेशन की काय करता येईल की जे परत ट्वेल्व मधून गेल्यावरती ते डिवाइड होऊ शकतं. तर मी कन्सिडर पहिल्यांदा इथे थोडं मोठी करतोय, सिक्स करतोय. तर सिक्स कळतंय काय व्हॅल्यू करतोय, सिक्स करतोय. तर सिक्स तिथे प्लॉट केलं तर किती येणार आहे मग, एक्स इज इक्वल टू ट्वेल्व मायनस टू मल्टीप्लाय बाय सिक्स किती, ट्वेल्वच डिवाइड बाय थ्री. मग एक्सचा आन्सर किती येणार आहे, झिरो बाय थ्री. मग फायनल आन्सर सुद्धा किती असणार आहे, झिरो. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आता सेकंड, आता लेट वाय इज इक्वल टू, आता मी इथे थ्री कन्सिडर करतो. आता बघा थ्री कन्सिडर केलं काय होणार आहे मग, एक्स इज इक्वल टू ट्वेल्व मायनस थ्री मल्टीप्लाय बाय टू किती येणार आहे मग, सिक्स डिवाइड बाय थ्री. एक्स इज इक्वल टू सिक्स डिवाइड बाय थ्री. मग एक्सचा आन्सर किती येणार आहे, टू. म्हणजे आपल्याला एक सुद्धा मिळालं. ओके, तर हे पॉईंट आपण इथे लिहून घेऊया. किती घेणार आहे मग, सिक्स थ्री आणि झिरो अँड टू. आता याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागेल. आता ग्राफ बघा, हे सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा, म्हणजे आपण याचा ग्राफ ड्रॉ करूया. हे बघा खाली पॉईंट आहेत, तेही मी इथे जे पॉईंट आलेले आहेत तेच लिहून घ्यायचे. झिरो टू वन थ्री आणि इथे किती आहे, झिरो टू सिक्स थ्री. आता याचा आपण ग्राफ बघूया. आता बघा पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत. मग किती घेणार आहे, झिरो अँड वन. झिरो अँड वन म्हणजे हा पॉइंट. त्यानंतर किती आहे, टू अँड थ्री. टू अँड थ्री हा आता ही लाईनने आपण लाईन ड्रॉ करू. आता हे थोडस ग्राफ मला वर घ्यावं लागणार आहे, कारण की आपल्याला एक्स एक्सिस वरचे पॉइंट लिहायचेत ना. मग हे बघा इकडे आलेलं आहे एक्सेस. काही म्हणजे ग्राफ काही चेंज होणार नाही, फक्त थोडस सरकवलं पुढे. आता दुसरा काढायचा आहे, किती दिले, झिरो अँड सिक्स. झिरो अँड सिक्स मीन्स इथे हा पॉइंट, हा पॉइंट असणार आहे. आणि काय दिले, टू अँड थ्री. टू अँड थ्री हा पॉइंट. आता इथे आपल्याला परत लाईन ड्रॉ करावं लागणार आहे. ओके, आपण हे ड्रॉ करून घेऊया. ही झाली आपली दुसरा. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल बघू शकता तुम्ही कुठे फॉर्म झालेला आहे, कसा फॉर्म झालेला आहे. तर तो फॉर्म झालेला ट्रायंगल आपण ड्रॉ करून घेऊया. हा झालेला आहे आपला ट्रायंगल फॉर्म. ओके, आता याच्यातले आपण हे काढायचे आहेत, पॉईंट काढायचे आहेत. ते पॉईंट कुठले कुठले आहेत, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. मग ते पॉईंट कसे लिहिणार आहे आपण, पहिल्यांदा नाव देऊ आपण ह्या पॉईंटला ए, इथे बी आणि इथे काय देऊया, सी. तर त्या पॉईंटचे आपण व्हॅल्यूज लिहायचे. तर इथे किती असणार आहे तुम्ही बघू शकता, इथे काय फोर अँड झिरो. बीचा किती पॉईंट आहे, टू अँड थ्री. आणि सी एचा किती पॉईंट आहे, इथे लिहूया, एचा पॉईंट आहे मायनस वन अँड झिरो. आता ते आलेले इथे आपण पॉईंट लिहून घ्यायचे. मग असं करूया स्टेटमेंट, इन ट्रायंगल ए बी सी, ए एचे व्हर्टायसेस किती आहे, टू एचे वर एक मिनिट, एचे किती आहेत मायनस वन अँड झिरो. बीचे किती आहेत, बीचे आले टू अँड थ्री. अँड सीचे किती आलेले आहेत आपले, फोर अँड
0 हे आले तुमचा फाइनल आंसर. ओके हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने तुमची पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट झालेली. हा आहे तुमचा लास्ट क्वेश्चन. थँक्यू.